जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतील ब गटामधली आपण पाहतोय ही सहावी लढत या ठिकाणी उंबार्ली वर्सेस फडकेपाडा. तर मयूर दातीलकरचा संघ पाहतोय, तर आमचे समालोचक अशोक पाटील यांचा संघ पाहतोय फडकेपाडा. तर दुसऱ्या बाजूला उंबार्ली संघ सचिन भोईर एक यशस्वी संघनायक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे असा हा संघ आपण पाहतोय. उंबार्ली संघ सचिन भोईरचा श्याम भोईरचा संघ या मैदानावरती. नाणेफेकीचा कॉल फडकेपाडा या संघाच्या बाजूने लागलेला आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय गावदेवी उंबार्ली संघाला फलंदाजीसाठी या मैदानावरती. त्या खेळाचं पहिले सत्र कशा प्रकारे असेल या ऐकूया यावेळेस पुन्हा एकदा नितीन काळे यांच्या दमदार आवाजात. धन्यवाद विनोद अमरावती. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल ब गटातील फडकेपाडा वर्सेस गावदेवी उंबार्ली. गावदेवी उंबार्ली संघ टॉस विने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले फडकेपाडा संघाने नाणेफेक जिंकून आणि गावदेवी उंबार्ली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित. सलामी जोडी आपण बघतो मैदानात सचिन भोईर आणि प्रेमनाथ भोईर. ओम माटाडेश्वर क्रिकेट संघ माटाडी यांच्या वतीने एक स्पर्धा होणार आहे 31 डिसेंबर ते 3 जानेवारी. प्रवेश फी 9,500, प्रथम क्रमांक 1,00,000 व भव्य चषक, द्वितीय क्रमांक 50, भव्य चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25,000. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज यांना भव्य चषक दिले जातील. या स्पर्धेत 32 संघ खेळले जातील. टी शर्ट, व्हाईट ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असते. 5,000 रुपये प्रवेश फी जमा करावी लागेल तेव्हा आपली प्रवेश फी कायम केली जाईल. आयोजक मटाडी क्रिकेट संघ प्रशांत म्हात्रे, उमेश पाटील, राजेश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधतो. स्पर्धेचे ठिकाण पाण्याची टाकी जवळ सप्रा मैदान. पहिला चेंडू बिरकावून दिलाय दी बेस्ट कव्हर रिझनच्या डोक्यावर. ना चेंडू सीमा पलीकडे, पहिला दणदणीत षटकार प्रेमनाथच्या बॅट बंद. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अप्रतिम फटका षटकर ने आपलं खातं उघडतोय फलंदाज प्रेमनाथ. प्रेमनाथ भोईर तर नष्ट केला सचिन भोईर स्वतः संघ. एक मात्र मयूर दातीलकर गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाज मयूरचं स्वागत केलं षटकाराने. मयूर वीस मात्र कार्पेटच्या माध्यमातून मिडऑन रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे, 4 धावांसाठी गुड शॉट. तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. प्रेमनाथ वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 10. मात्र ब्लॉक होलचा वापर पुन्हा एकदा मिडऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. मात्र आता मात्र डॉट चेंडूची समाप्ती. गोलंदाज मयूर दातीलकर फडकेपाडा संघ एका बाजूला ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र लो फुल टच चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू मिड विकेट क्षेत्रामधनं सीमा पार 4 धावांसाठी. अरे छोकरे भेजा ना ठोकरे, अरे आपण पंगा नाही करना, दंगा नाही करना, कर दूंगा मैं वरना तेरी टाय टाय फिस, तेरी टाय टाय फिस, तेरी टाय टाय फिस, तेरी टाय टाय फिस. तर 14 धावा आपण बघू शकाल गावदेवी उंबार्ली संघाच्या पॉवर प्लेचा पहिला षटक मार्गस्थ असताना. मात्र अजून एक मोठा फटका डीप कव्हरच्या डोक्यावर ना क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र त्याच्या अबाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट. मयूर दातीलकर थोडासा मागडं ठरतोय. मयूरने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, मात्र 18 धावा खर्च केले आहेत. मात्र प्रेमनाथ भोईरच्या बॅट मधनं धावा येत आहेत. मात्र फॉलो थ्रू मध्ये बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण मयूर दातीलकरच. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आपण करत आहोत त्या
18 धावा खर्च जरी केले असतील तरी शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम चांगले क्षेत्ररक्षण दाखवले गोलंदाज मयूरने. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील. पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील अ गटातील खाडी पक्ष नवापाडा, त्यानंतर दुसरा सामना अ गटातील सापाडे पक्ष जगावदीबी जितू इलेव्हन नांदुरी आणि तिसरा दुसऱ्या फेरीतील सामना असेल ब गटातील पाटील इलेव्हन संदप आणि यातून जिंकणारा संघ. खूप मोठी स्पर्धा आपण बघू शकाल. 24 वार्डांचा नगरसेवक चषक 2017 आयोजक बेताश्वर क्रिकेट क्लब उसारगर. या स्पर्धा आयोजक आपण बघतोय बेताश्वर क्रिकेट संघ उसारगर. प्रमुख आयोजक विशाल मात्रे, बिंदास, अमित, केतन, तेजस, निकेत, अप्रतिम पूर्ण टीम ने या स्पर्धेने खूप मेहनत घेतली. मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात झाली होती उसारगरच्या मैदानात, मला अजूनही आठवतोय 16 गावचा सरपंच चषक असं नाव होतं या स्पर्धेचा. ती स्पर्धा जिंकली होती जयनमान क्रिकेट संघ निर्जे या संघाने. ती स्पर्धा जिंकली होती उसारगरच्या मैदानामध्ये. कृष्णा यावेळेस मात्र पहिला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण होतं. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये सिंगल सचिन भोईर एका धावीने खातो करते गोलंदाज कृष्णा पाडील. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 19. खरं त्याच स्पर्धेत विनोद 16 गावचा सरपंच चषक स्पर्धेमधनच नितेश पाडील निजे संघाचा ज्याने आपल्या करिअरची सुरुवात केली तिथून आज विचार केला तर नितेश पाडील खूप मोठा फलंदाज झालाय. 2017 याच मैदान स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज फोर व्हीलर ज्याने पटकावली. आता करिअरची सुरुवात त्याने उसारगरच्या मैदानात केली होती 16 गावच्या सरपंच चषक मधनं. गोलंदाज कृष्णा यावीस मात्र गती परिवर्तन, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. स्ट्रिक्ष आपण बघतोय देऊ स्वतः संघ नाही त्या प्रकारे इंटरनॅशनल आपण बघितलं कित्येक वर्ष. महेंद्र सिंग धोनी संघ नायक मात्र एष्टीक्ष होते. त्याचप्रकारे देऊला आपण बघतोय संघ नायक आहेत मात्र एष्टीक्षच्या भूमिकेत आहेत. धपलकर धाप आहेत त्या अविराज आमच्या सोबत आमचे गुरुलेखक अविराज कामत. यावेळेस मात्र मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे 7 धावांसाठी गुड शॉट. तर दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असतील. खाडी पक्ष नवापाडा दुसऱ्या फेरी पहिला आमला. मात्र प्रेमनाथचा बल्ला पूर्णपणे बॅट पूर्णपणे तापली मैदानाच्या आतमध्ये, कारण दुपारचं 17 आहे. बॅट पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये तापली फलंदाज प्रेमनाथ भोईरजी कृष्णा. यावेळेस मात्र गती परिवर्तन, शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये सिंगल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 26. 4 चेंडूचा खेळ संपला म्हणजे अजूनही पॉवर पिचचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन भोईर खूप काही दिलं याच मैदानात सचिनला सुद्धा. याच मैदानामध्ये T20 चषक नाईट स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा पटकावली होती सचिनने. तर फलंदाज सचिन भोईर स्ट्राईक एंडला. सध्या लो फुल टच चेंडू होता मात्र हलक्या हाताने घेऊन करते सचिन. फेकी थोडीशी खराब, बॅकिंगसाठी खेळाडू येतोय. सिंगल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 27. 11 चेंडूंचा खेळ संपलाय, 27 धाबा. सेकंडला पुन्हा एकदा फलंदाज प्रेमनाथ. प्रेमनाथचं अजूनही अर्धशतक मला आठवतोय. सामना झाला उंबारले पक्ष बाग इलेव्हन तलोजा उस्मानचा संघ होता. उस्माने सुद्धा कौतुक केलं होतं प्रेमनाथचं आणि प्रेमनाथ अर्धशतक ठोकलं. मात्र शेवटच्या क्षणी प्रेमनाथ धावचित झाले उत्तर शिवदे आणि सामना गमावला. यावेळी स्वतः रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. इस्ट्रिक्षक सुद्धा बीट झाले होते. फायलिकचे क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करत आहेत. बॅटकट नक्कीच एक धाव. 2 षटकांचा खेळ संपतोय इथे आणि धावपळ करत आहेत त्या 28 धाबा. 2 षटकांचा विचार केला तर प्रति षटकामागे 14 सरासरी धाव उठल्या. या पहिल्या षटकात 18 धावा आल्या, त्यामध्ये या षटकांचा विचार केला तर धावा आल्या त्या 10. 2 षटकात 28 धाबा कुठल्या आहेत गावदेवी उंबारली संघाने. खूप सारी चांगली स्पर्धा आपण बघतोय वेतेश्वर क्रिकेट संघ उसागर यांच्या माध्यमातून. तेवढेच चांगले कडक नियम आणि पहिल्या सामन्यात गोलोली संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी लागली.
दुसऱ्या सामन्यात नवापाडा संघाला दोन चेंडूची पॅनल्टी लागली. महेंद्र आलिमकर सुद्धा कमबॅक करतील मला वाटतं पुढच्या सामन्यामध्ये. आगमंत झालंय महेंद्र आलिमकर यांचं, पण एक चांगला खेळाडू आहे महेंद्र आलिमकर. मात्र डान्स सुद्धा खूप चांगला केला होता जेव्हा खार्डी चषक संपादन झाला, सर्व खेळाडूंनी एन्जॉय केली ती स्पर्धा. दिनेश पाडी सुद्धा नाचत होते, कारण की खूप मोठी स्पर्धा, 6 दिवस ती स्पर्धा होती. ती स्पर्धा संपल्यानंतर सर्व त्यांच्या खेळाडूंनी मान्यवरांनी सामना स्पर्धा एन्जॉय केली. आशिष म्हात्रे यांचा ऑर्केस्ट्रा होता त्या स्पर्धेत, एक वेगळी संकल्पना. दिनेश पाडी साहेब खार्डी समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून, दिनेश पाडी साहेब सकाळी आमच्या सत्रात व्यासपीठावर उपस्थित सुद्धा होते. आता दोन षटकाचा खेळ संपलाय, तिसरं षटक म्हणजे गोलंदाज समीर होळी. आपण मैदानाकडे दोन षटकात 28 धावा, कुठल्या सलामी जोडी अजूनही मैदानात. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रेमनाथ, मात्र आज प्रथमच मी प्रेमनाथला सलामीला बघतोय. सातत्तरे कुमार असतील, रुपेश पाटील असतील, बरेच खेळाडू आम्ही बघितले सलामीला, मात्र आज प्रेमनाथला आले सलामीला. यावेळेस मात्र लो फुल टॉच चेंडू फलंदाज बाद, पहिला झटका गाऊदेवी उंबारली संघाला 28 धावसंख्येवरती. शहर पहिला गडी बाद होते 28 धावसंख्ये. आमचे डीजे मास्टर काटेगावचे चंद्रकांत फुटाणे व त्यांचे सहकारी. मात्र ड्रेसकोस आपण बघितला उंबारली संघाचा, ड्रेसकोस वर नाव जर आपण बघितलं तर समर वजे यांचं नाव आहे या टी शर्ट वरती गावदेवी उंबारली संघाच्या. नक्कीच समर वजे दानशूर व्यक्ती मानपाडा यांचं नाव आपण बघू शकाल या टी शर्ट. ड्रेसकोस खूप चांगले दिलेत वेतेश्वर क्रिकेट संघ उसरगर संघाने, सर्व संघांना ड्रेसकोस खूप चांगले आहेत, कारण की या ड्रेसकोस आम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा बघितले होते. अमित पाटील यांनी ड्रेसकोस टाकली होती स्पर्धा सुरू होण्या अगोदर 4 ते 5 दिवसा अगोदर. खूप चांगले ड्रेसकोस, त्यानंतर व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे. आमचे कॅमेरामॅन विशाल म्हात्रे धुरी भूमिकेत आपण बघतोय गोलंदाज समीर कोळेगाव यांकडनं. यावेळी मात्र गती परिवर्तन, मात्र चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर, षटकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज कुमार पाटील. डरने वालों को मैं और डराऊं, डॉन भाई का मैं तो डंका बचाऊं. डॉन बचा डॉन को, डॉन बचा डॉन को. डरने वालों को मैं और डराऊं, डॉन भाई का मैं तो. षटकाराने खातं उघडतोय फलंदाज कुमार, संघाची धावसंख्या 34 धावा. त्यामुळे जी सुरुवात प्रेमनाथने केली आहे ती सुरुवात टिकवावी लागेल उंबारली संघाला. नेहमीच म्हणत असतो सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगलं होतं, मात्र शेवट चांगलं करावं लागेल गावदेवी उंबारली संघाला. त्याच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण पार पाडली काही दिवसांपूर्वी उंबारली चषक, आता ती स्पर्धा जिंकली जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. त्यानंतर खार्डी चषक मोठी स्पर्धा, ती स्पर्धा जीजी स्पोर्ट वाकलन संघाने जिंकली, आणि आजही तो संघ सुपर 8 मध्ये सिद्धी करोलीच्या मैदानामध्ये. फारशी चांगली कामगिरी दाखवते, मात्र लाईन बघावी लागेल ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच व्हाईट चिकून करत आहेत किरण शिंदे. एक धाव धावून एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 35 धावा. तिसऱ्या षटकात आपण बघतोय समीरचा वापर केला, पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज समीरने पहिल्या चेंडूवरती जरी यश संपादन केलं, प्रेमनाथ भोईरला बाद केलं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती षटकात ठोकलं लगेच कुमारने. षटकाराने खातं उघडलं मात्र एज लागली होती, मात्र शॉर्ट फाइन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तेजस. एकडे धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 36. सर्वात क्रिकेट सोडल्यानंतर कोणी जर आमचा सत्कार केला असेल समोरच्या तर मी म्हणेल उंबारली गाव. अजूनही आठवते सर्व प्रसाद परब होते, मच्छिंद्र पाटील, विनोद पाटील, बाबू पाटील, सर्व समालोचकांचा सुद्धा सत्कार केला होता उंबारली गावामध्ये गणेश उत्सवच्या दरम्यान. अजूनही आठवते तो क्षण आम्हाला. यावेळी मात्र मोठा फटका सचिन भोईरच्या बॅट मधनं चेंडू सीमा पलीकडं, 6 धावांसाठी गुड शॉट. Yeah.
तेजा सहाने धावसंख्या वाढती धावसंख्या होते 42 सचिन भोईरच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला षटका सचिन वैयक्तिक 8 धावांनी घेतो खेळतोय तो सगळी धावसंख्या होती 42 धावा भास्कर पाटील आमच्या सोबत आहेत 12 खेळाडू काही दिवसांपूर्वी भास्करलाही संधी मिळाली संघामध्ये थोडस क्षेत्रक्षय पुन्हा बदल केला जातोय कारण षटकार आलाय तर मी नक्कीच क्षेत्रक्षय थोडस बदल केला जातोय धावसंख्या 42 अकूट टप्प्याचा चेंडू होता भिरकावून दिलाय डीप कव्हर रिझन मधना चेंडू सीमापार 4 धावांसाठी अप्रतिम फटका आपण बघतोय इंटरनॅशनल ज्या प्रकारे बघतो आपण रोहित शर्मा त्याच शैलीने हा शॉर्ट फटका होता सचिन भोईरच्या बॅट मधनं डीप कव्हर रिझन मध्ये 4 धावांसाठी धावसंख्या 46 46 धाबा दापल करती एक गडी बात उंबारली संघ तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज समीर कोळेगाव एंड कडनं मात्र पंच लेगबाई चिखून करतायत मला असं वाटलं की लक्ष्मीच्या थोडस बाहेर चेंडू मात्र सचिन भोईरच्या पायाला चेंडू लागतोय षटक समाप्त होते 3 षटकाचा खेळ संपतोय ड्रिंक्स ऍक्टिवा विशाल पाठवायची मैदानात विशाल तर 47 धावा आतापर्यंत धावपलकावर असतील 3 षटकांचा पाण्याची मागणी केली होती मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय धावपलकर धावायत त्या 47 धावा मात्र दुसऱ्या फेरीतील लढत आपल्याला बघायला मिळेल पिंट जोशी एका बाजूला असेल दुसऱ्या बाजूला विशाल म्हात्रे बघा मैदान जवळ सचिन तुमचा खेळाडू येईल 12 खेळाडू येईल लक्षात घ्या त्याच्या व्यतिरिक्त खेळाडू जाऊ शकत नाहीये फक्त 12 खेळाडू हा नियम सर्व संघांसाठी आहे मागच्या वर्षी सुद्धा हा नियम होता जालिंदर पाटील माजी सरपंच उसरगर यांचं आगमन होतोय कालच्या दिवसात जालिंदर पाटील सुद्धा आमच्या सोबत होते संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी खूप तर चला खाडी संघाई संघाने परलात आपला संघाने पाठवतोय सुरज तर नवपाडा संघाई संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी 4 षटकांचा सामना असेल यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल यावर्षी खार्डी संघ सुद्धा चांगली कामगिरी दाखवली आतापर्यंत वॉकलन ट्रॉफी उपविजेता हेडूटने ते स्पर्धा आली त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ पांडुरंग संते यांच्या शुभेच्छा नाणेफेकी होईल त्यानंतर उंबारली चषक मध्ये आपण बघितलं तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरले होते तर धापलकर धाबा इथे सचिन 47 47 त्यानंतर रायगडमध्ये खूप मोठी स्पर्धा आली प्रेमनाथ मुरबी स्वर्गीय प्रेमनाथ मुरबी चषक 30 स्पर्धेत सुद्धा खार्डी संघ उपविजेता संघ ठरला म्हणजे खार्डी संघ 2 वेळा उपविजेता संघ ठरलाय 1 वेळा चॅम्पियन संघ ठरलाय 1 वेळा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तर नवापाडा संघ सुद्धा उपविजेता संघ ठरलाय मात्र बिग फाईट सामना असेल तर चला नवापाडा संघ जास्त वेळ घेऊ नका लगेच नाणेफेकीसाठी यायचे संघ नाईक कारण की सूरज फौजदार इथे आलेले आहेत खार्डी संघाचे संघ नाईक अप्रतिम कामगिरी दाखवली मुरबीच्या मैदानामध्ये रायगडच्या भूमिकेवर अप्रतिम कामगिरी दाखवली खार्डी संघाने मात्र अंतिम सामन्यात पराभूत झाले करावे संघाविरुद्ध कारण की ठाणे विभागातला एक चांगला संघ आहे दादा संघ आहे करावे अलंकार तांडेल यांचा संघ तर चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज कृष्णा वीस मात्र सचिनचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचं कॉल नव्हतं इष्टक्ष देऊन चूक दाखवली बघा चेंडू डॉट झाला असता पंच लेगबाईची खून करतायत केतन म्हात्रे मेन पंच एक धाव एकने धावसंख्या अर्धे धावसंख्या देते 48 आमच्या कॅमेरामॅन आपण बघू शकाल विशाल म्हात्रे एक आयोजक सुद्धा आहेत मात्र या वर्षी गौरीपाड्याच्या स्पर्धेत विशालने सुद्धा बाईक जिंकली 106 धावा कुठं 6 गडी बाद केले होते त्या स्पर्धेत तर हेमन म्हात्रे यायचे आपण नवापाडा संघ संघ नायक मात्र कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू उचलत आहेत फेकी करतायत थोडस करप क्षेत्ररक्षक होते बघा सचिनने तिसऱ्या धावेचा कॉल दिला होता 2 धावा पूर्ण आणि 50 कंप्लीट 50 धावा इथे पूर्ण होत आहेत गावदेवी उंबारली संघाच्या तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय दोन्ही संघाने एक सुद्धा इथे आलेले आहेत एका बाजूला हेमंत दुसऱ्या बाजूला सुरज फौजदार मुकेश पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतोय आमच्या व्यासपीठावर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय
तर पांडुरंग संते साहेबांना विनंती होते की आपल्या शुभास्ते नाणेबी करायची दोन नक्की जा या षटकानंतर वीस मात्र क्षेत्ररक्षक येतोय तेजस चेंडू उचलतोय फेकी करतोय एक सिंगल एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 51 या षटकातील तीन चेंडू अजूनही शिल्लक तीन चेंडू नंतर नाणेबी केली जाईल आमच्या व्यासपीठावर सामना चार षटकांचा असेल गावदेवी खार्डी वर्सेस नवपाडा तर चौथं षटक मार्गस्थ मानपाडा एंड कडनं गोलंदाज कृष्णा पाडील तर सेकंड फलंदाज सचिन भोईर याच्यामध्ये लो फुलटॉस चेंडू होता खेळून काढतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 53 धावा आपण बघू शकाल चौथं षटक मार्गस्थ असताना एक गडी बाद 53 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत गावदेवी उंबार्ली संघ कृष्णा मानपाडा एंड कडनं वीस मात्र क्रॉस गेले होते बघा ऑफस्टंपच्या थोडस बाहेर गेले होते सचिन मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये डॉट चेंडू 1-2 धावपळ धावायला 53 नरेश अविराज नवीन तीन गुणलेखक आपण बघतो आमच्या बरोबर त्यातून विनोद पाटील आमचे सहकारी समालोचक तर सामना चार षटकांचे असेल दुसऱ्या फेरीतील कृष्णा यापेक्षा पुन्हा गती परिवर्तन चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फायनल एक रिझन मध्ये तेजस चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय एक धाव चार षटकांचा खेळ संपताय धावपळकर धावाय त्या 54 पांडुरंग संते साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते नाणेवीराची दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल गटातील खार्डी वर्सेस नवपाडा तसं नवनाथ आलिमकर यांचे आगमन झालं यायचे नवनाथ आपले आम्ही सर चौधरी नाणेबिकी झालेले नाणेबिकी जिंकली ती खार्डी संघाने नक्कीच खार्डी संघ टॉस का बॉस आहे कारण टॉस विकेट खूप महत्व आहे या स्पर्धेत यावर खार्डी चषक मध्ये सुद्धा होता विकेट टॉस मात्र 2-3 वर्ष आपण मागे गेलो तर खार्डी शील फडकेपडे ते जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा चेसिंग कंपल्सरी असतो आता या नियमात थोडस बदल आणलाय कारण की विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे स्पर्धेमध्ये आता काही ठिकाणी सुपर ओव्हर बॉल आउट असे बरेच नियम आपण बघतो रायगडमध्ये बॉल आउट असतो कधी कधी सुपर ओव्हर असते आता आपल्या ठाणे जिल्ह्यात एक वेगळा नियम आता विकेट टॉसला खूप महत्व आहे तर चार षटकांचा खेळ संपला धावपळ धावायच्या त्या 54 आणि शेवटचं षटक होते गोलंदाज दीपक कोळेगाव यांकडनं दीपक या पहिल्या सत्रामधला शेवटचं षटक दुसऱ्या फेरीतील सर्व सामने चार षटकांचे असतील चार गोलंदाज एक षटक पॉवर प्ले वीस मात्र हलक्या तरी खेळून काढतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक येत आहेत मिडविकेट क्षेत्रामधनं चेंडू उचलतायत फेकी करतायत दोन धावा पूर्ण होत आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा थोडस खराब क्षेत्ररक्षक दाखवतोय क्षेत्ररक्षक देऊ जिथे दोन धाव होतात तिथे तीन धाव मिळत आहेत तीन ने धावसंख्या वाढते धावसंख्या उंबार्ली संघाची 57 पाच चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 57 धावा आपण बघू शकाल गोलंदाज दीपकचा वापर केला तो या शेवटच्या षटकामध्ये आता थोडस खराब क्षेत्ररक्षण दाखवलं फडकेपाडा संघ स्ट्राईक रोटेट झाली कुमारकडे मात्र मोठा फटका कुमारच्या बॅट मधन लॉंगांच्या डोक्यावर चेंडू सीमा पलीकडे विसीसी षटकार डीजे मास्टर साने धावसंख्या वाढती धावसंख्या देती 63 चार चेंडूचा खेळ अजून शिलय कुमार पाटील 14 चेंडू 57 धावा कुठल्या होत्या या मैदानामध्ये स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये देसाई संघाविरुद्ध अजूनही आठवत आहेत मला षटकांची 38 बाजी केली होती कुमारने यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका आता क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझन मधन चेंडू 1 बाउन्स सीमा पार चार धावांसाठी गुड शॉट वाढती 67 षटकाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने जर झेल पकडला तर रतन श्रीपद संते यांच्याकडे एक टी शर्ट आहे ऐवा कॅस साठी
आता अजून एकही प्रेक्षकाने झेल पकडला नाही आजच्या दिवसात. मग धावांचा वेग वाढतोय बघा कुमार स्ट्राईकला आल्यानंतर 67 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मी मगाशी सांगितलं कुमारची ती इनिंग मला अजूनही आठवते स्वर्गीय रतन बसुमती चषक मधली 14 चेंडू आणि 57 धावांची. याचा फुल टॉस चेंडू बिरकावून दिलाय मयूर दातीलकरच्या अवाकाच्या बाहेर मिडविकेट क्षेत्रामधन चेंडू वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. चार ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 71 दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र कुमार पाटील वैयक्तिक 24 धावांनी खेळतोय 7 चेंडूंमध्ये 7 चेंडू 24 धावा आतापर्यंत कुठल्यात कुमार पाटील. मी मगाशी सांगितलं कुमारला मी बऱ्याच वेळा सलामीला पाहिलं मात्र आज प्रेमनाथला सलामीला बघितलं. प्रेमनाथने काम आपलं चोख बजावलं 11 चेंडूमध्ये 26 धावा कुठल्या कुमारने प्रेमनाथने यावेळेस मात्र ब्लॉकहोलचा वापर केला होता. एक धाव एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या देते धावसंख्या 72. आजच्या दिवसातील विचार केला तर नवापाडा संघाच्या सर्वाधिक धावा आहेत 75 पाच षटकात 75 धावा कुठल्या सर्वाधिक धावा आहेत. यावेळी मात्र मोठा फटका मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षक झेल खाली आणि सचिन भोईर इथे शेवटच्या चेंडू होती पहिल्या सत्रातल्या बाद होतोय. संघाची धावसंख्या ती 72 आणि 73 धावांचं लक्ष आहे फडकेपाडा संघासमोर. तर समर वजे सुद्धा आमच्यापासून थोडीशी रजा घेत आहेत ज्याने या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला. दानशूर व्यक्ती मानपाडा बघा टी शर्टवर सुद्धा नाव आहे सौजन्य समर वजे. उंबाली संघाच्या अंगावरती जो ड्रेस कोस आहे त्या ड्रेस कोस आपण नाव बघू शकाल समर वजे दानशूर व्यक्ती मानपाडा. तर प्रथम फलंदाजी करत असताना 72 धावा कुठल्यात विनोद 2 गडी बाद 72 आणि 73 धावांचं लक्ष्य फडकेपाडा संघासमोर येणाऱ्या पाच षटकांमध्ये. तर दुसऱ्या फेरीतील जेव्हा सामना सुरू होईल नाणेफेकी झालेली खार्डी पक्ष नवापाडा विनोद खार्डी संघ टॉस विन आहे. सूरज फौजदार नाणेफेकी जिंकली आहे बघायच्या निर्णयाची अपेक्षा असेल. हेमंत परलात खून करते क्षेत्ररक्षण. तर नक्कीच नवापाडा संघाला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रित. मात्र पहिल्या सामन्यात नवापाडा संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. त्याच संघाला पुन्हा एकदा सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष धावताना ऐकूया 73 धावांचं लक्ष आहे. 73 धावांचं लक्षचा पाठलाग करत असताना सलामी जोडी जेव्हा मैदान उतरेल तर ऐकूया आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील भोपर यांना. धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्चय स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय 24 वाडाचे नगरसेवक चषक 2017 या स्पर्धेचे आयोजक वेत्राश क्रिकेट क्लब उसरगर यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा भव्य दिव्य असा सोहळा आपण पाहताय. क्रिकेटचा हा महासंग्राम क्रिकेटचा हा महोत्सव क्रिकेटचा हा कुंभमेळा क्रिकेटची ही जत्रा प्रीमियर कॉलनीच्या ऐतिहासिक मैदानावरती या ठिकाणी आपण पाहताय. तर पंच फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. तर आजच्या दिवसातली 6वी लढत गावदेवी उंबारली वर्सेस फडकेपाडा या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल फडकेपाडा संघाच्या बाजूने लागला
आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय उंबार्ली संघाच्या फलंदाजाने चुकीचा सिद्ध केला आणि या मैदानावरती 72 धावांची एक इमारत उभी केली आणि इमारतीचे आर्किटेक्ट होते प्रेमनाथ. 26 धावांचं योगदान दिले आणि कुमार 25. तर उजव्या बाजूला फटकेबाडा संघ, आपण फक्त खेळाडू बसायचे, त्याच्या व्यतिरिक्त कोणी पाठी राखा समर्थक बसणार नाहीये, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 73 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती. कृष्णा कृष्णा आणि देव यावेळेस सलामीची जोडी आपण पाहतोय या मैदानावरती. 73 धावांचा पल्ला गाठायचा आहे, फार मोठी धावसंख्या आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते, कुठलीही धावसंख्या कधीच सुरक्षित नसते. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, या खेळामध्ये काही घडू शकतं. मात्र 73 धावांचा पल्ला या ठिकाणी चेस केला जाईल का, मात्र बघूया, हा मोठा प्रश्न आहे. तसाच प्रश्न निर्माण झाला होता 2005-2006 मध्ये, जेव्हा ऑस्ट्रेलियाने 234 धावा धावफलकावर लावल्या होत्या. तर पहिलं तर साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध, मात्र अनेक जणांनी चर्चा केली की ही धावसंख्या चेस होऊ शकत नाही, हा सामना ऑस्ट्रेलिया सहजतेने जिंकेल. मात्र त्यानंतर संगणक स्मिथ, त्यानंतर जर पाहिलं तर गिब्स बाउचरने अतिशय चांगली इनिंग साकारत 435 ऐवजी 38 धावा केल्या आणि तिथे मात्र तो सामना जिंकून दिला आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक मोठा धक्का दिला. मात्र इथे हा फटकेबाडा संघ धक्का देईल का ही धावसंख्या चेस करून, हा मोठा प्रश्न आहे. यावेळेस हा संघ आपण पाहतोय, मयूर दातीलकरचा संघ, कृष्णाचा संघ, देऊचा संघ आहे मैदानावरती. 73 धावांचा पल्ला काढायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी उंबार्ली संघ, सचिन भोईरने या संघाची बांधणी केलेली आहे. अतिशय चांगला संघ, परिपूर्ण परिपक्व खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. उंबार्ली संघ, हा चेंडू हवेतून, इथे मात्र श्याम भोईर येत आहे, त्यांच्या डोक्यावर चेंडू बाउन्स होऊन सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. चौकार पहिल्या चेंडूवरती यावस कृष्णा चौकाराने खातं उघडतोय. डावखुरा फलंदाज पाहतोय आपण, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. गोलंदाज सोमनाथ, हा चेंडू ऑन साइड ला फ्लिक केलाय, डीप स्क्वेअरच्या दिशेने चेंडू वेगाने सीमारेषे बाहेर ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती चौकार, दोन चौकार. बघा साइड स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत, जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण तिथून बाजूला व्हायचं आहे. साइड स्क्रीन लावण्यामागचं कारण आहे खेळाडूला फलंदाजाला कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण होता कामा नये. तर ज्या खुर्च्या आमच्या व्हॉलेंटियरसाठी आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रेक्षकांनी येऊन बसायचं नाहीये, त्या खुर्च्या आमच्या स्वयंसेवक प्रतिनिधीसाठी आहेत. तर बाहेरून कोणी येऊन आत आपण बसू नका, ही विनंती असणार तुम्हाला. हा चेंडू हवेत आहे, हवेस क्षेत्ररक्षक राजकुमार चेंडूवर येतोय, चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र इथे दोन धावा. क्षेत्ररक्षकाला सूचना असणार आहे 30 यार्डच्या आत, जे वर्तुळाच्या आत क्षेत्ररक्षक आहेत, आपण चेंडू फेकायच्या आधी या ठिकाणी निश्चितच तिकून हालचाल करायची नाहीये, स्टार्ट घ्यायचं नाहीये, अन्यथा यावेळेस आपल्याला निश्चितच नो चेंडू घोषित केला जाईल. तर उजव्या बाजूला प्रेक्षक आहेत साइड स्क्रीनच्या बाजूला. हा चेंडू यावेळेस मात्र राजकुमारला बीट करून हा चेंडू वेगाने सीमारेषा गाठतोय 4 धावांसाठी. थँक्यू. तर धावसंख्या धावफलकावर 14, अतिशय चांगली सुरुवात कृष्णा या ठिकाणी करून देत असताना फटकेबाडा संघाला. तर पुन्हा एकदा सोमनाथ ओवर द विकेट, हा चेंडू जाऊ दिलाय, लाईन्थ आणि लेंथ या ठिकाणी पाहावी लागेल. मात्र पंचाने निश्चितच या ठिकाणी कुठलाही इशारा केला नाही, तर डॉट चेंडू इथे मात्र कमबॅक करताना आपण पाहतोय.
फलंदाज सोमनाथ भोईर या संघाचा प्रमुख गोलंदाज स्ट्राइक गोलंदाज म्हणून गेले कित्येक वर्ष या संघामध्ये त्याची भूमिका आहे आणि ते मात्र या षटकामध्ये 14 धावा त्याने आतापर्यंत खर्च केले आहेत. तर देव आणि अवस स्ट्राइकर इनलाभ कृष्णा सलामीची जोडी आपण पाहतोय. 73 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पुन्हा एकदा हा चेंडू जवळ जवळ यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता आणि इथे मात्र हा चेंडू इथे पूर्णपणे बीट करतो. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट फेकून या षटकाची समाप्ती होते. तर धाव संख्या धावफलकावर 14. तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला सूचना केली जाते, खाडेगावचे जे प्रेक्षक आहेत जे खेळाडू आहेत त्यांना सूचना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपल्या सूचना येते की आपण बाहेरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ही विनंती असणार आहे आपल्याला. आतमध्ये नका थांबू. कोणी प्रेक्षक असतील, खाडेगावचेच नाही तर कुठलेही प्रेक्षक असतील, तर त्यांना आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. ती सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे. त्या सूचनेचं पालन करा. आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था आहे, सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मैदान सजवण्यात आलेले आहे. तर क्रिकेटसाठी पोषक वातावरण या ठिकाणी अनुकूल वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं वेत्राशिवाय क्रिकेट संघ उत्सर्गर सुंदर आयोजन, देखण आयोजन, नेत्रदीप आयोजन पाताक्षणी निश्चितच मनामध्ये घर करून जाणार आहे असं आयोजन पाहायला मिळतंय. तर तुमच्या पसंतीत उतरलेली ही स्पर्धा, सर्वांच्या आवडती स्पर्धा, 24 वॉर्डांचे नगरसेवक चषक. मात्र या स्पर्धेची संकल्पना या आधी आपण जवळ तर 16 गाव सरपंच अशी संकल्पना होती, मात्र त्यावेळेस ग्रामपंचायत होती आणि आता मात्र जर पाहिलं तर महानगरपालिका असल्या कारणाने आपण यावेळेस हा टायटल चेंज करतोय. तर 24 वॉर्डची नगरसेवक चषक 2017 आपण या ठिकाणी पाहत आहेत. तर पहिले षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 14. तर अजूनही जर पाहिलं तर गरज असणार आहे 59 धावांची. तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती, आपण पाहतोय 24. तर दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतो. गोलंदाज सचिन स्वतः संघनायक सचिन बोईर कॅप्टन कूल, एक यशस्वी संघनायक म्हणून ठाणे ग्रामीण मध्ये ज्याच्याकडे पाहिलं जातं, प्रत्येकाला ज्याचा हेवा वाटतो, एक आदर्श संघनायक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो संघनायक या वर्ष मात्र दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय सचिन बोईर. तर स्ट्रायकर इंडला देव सामनाकडे सज्ज सचिन बोईरचा राऊंड द विकेट. आ चेंडू फुलटॉस, इथे मात्र एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. पंचांचा इशारा येतो वाईडचा. तर पंच या ठिकाणी केतन यांनी वाईडचा इशारा केलाय. तर वाईट प्लस वन बायच्या स्वरूपात एक धाव, वाईटच्या स्वरूपात एक धाव, अशा एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. तर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला 16 धावा. तर आमच्यासोबत गुणसंख्यक लेखकाच्या भूमिकेत नरेश आहेत. सातत्याने पहिल्या सामन्यापासून अतिशय चांगलं योगदान देत आहेत. नियम क्रमांक 3 नुसार स्कोरर, मात्र क्रिकेटमध्ये बेचळस नियम, मात्र या नियमामध्ये समालोचकाला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. बघा बेचळस नियमामध्ये स्कोररला आहे, पंचांना आहे आणि चिरज विशाल माधुरे या ठिकाणी थोडेसे हसत आहेत, मात्र समालोचकाची भूमिका फार महत्वाची असते. त्यावेळेस हा चेंडू कॉट फ्यांचा अपील, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, मोठा धक्का. कृष्णा जो या मैदानावरती चांगली फलंदाजी करत होता त्याला बाद केलंय आणि पहिला ब्रेक मिळून दिलाय सचिन बोईरने. कृष्णा बाद होतोय, ज्या विकेटची नितांत गरज होती कारण या मैदानावरती धावा वाऱ्याच्या वेगाने वाहत होत्या. या धावसंख्येवर प्रतिबंध लावणं फार गरजेचं होतं, या धावसंख्येवर अंकुश लावणं फार गरजेचं होतं आणि त्यासाठी एक गडी देखील या ठिकाणी मिळवणं फार गरजेचं होतं आणि तो गडी यावस मिळवून दिलाय संघनायकाने. मात्र कृष्णाला बाद करून यावस पहिलं यश संपादित केलंय स्वतःच्या अकाउंटमध्ये, एक गडी जमा केलाय आणि अकाउंट क्लोज केलंय कृष्णाचं. त्या कृष्णाची जागा भरून काढण्यासाठी येतोय मैदानावरती यावेळेस मयूर दातिलकर, टेनिस क्रीडामधला एक दादा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. त्यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर स्ट्रायकर इंडला मयूर.
हा चेंडू लेट कास्ट इयर केले फक्त दिशा दिले शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चेंडू सीमारेषे बाहेर चार धावांसाठी रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची गुड गो वरदेवी येल जायली तू जय अतिशय देखना फटका बॅकफुट वर गेले पहिला चेंडू ऑपस्टमच्या बाहेर आहे फक्त दिशा दिली लेट कट केला हा चेंडू यावस ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑपस्टमच्या बाहेर पंच या ठिकाणी वाईडचा इशारा करतायत अवांतरच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते धावसंख्या धाव फलकावर 21 धावसंख्या पाहायला मिळते मयूर दातीलकर इथे मात्र प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत कारण खूप मोठी धावसंख्या चेस करायची मैदानावरती हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू वाईडचा इशारा येतोय तर बॅक टू बॅक दोन चेंडू यावेळेस मात्र वाईड आपण पाहतोय तर अवांतरच्या स्वरूपात एक आणखीन धाव मिळेल तर धावसंख्या धाव फलकावर पाहतोय आपण 22 धावा तर दुसरं षटक मार्गस्थ पहिलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं सोमनाथच्या माध्यमातून 14 धावा आल्या होत्या या षटकात आतापर्यंत 8 धावा आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सचिन भोईर या षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक मात्र सुदैवाने चेंडू लँड होतोय क्षेत्रक्षकांच्या मध्ये नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय आणि ते मात्र एक धाव मिळते व्यवस्थित चेंडू मिळ करू शकले नाही या षटकातील चेंडू आपण जर पाहिलं तर चेंडू झालेले आहेत तीन चेंडू तर तीन चेंडू आपण पाहतोय दोन चेंडू व्यवस्था आपण पाहिलं तर वाईट चेंडू तर धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ते 20 धावा तर स्ट्राईकला देव ते दोन बंधुराज मैदानावरती आपण पाहतोय फटकेपडा संघाचे हा चेंडू यावेळेस स्टॉपेज फलंदाज इथे मात्र बाद होतोय तर दुसरा धक्का लागतोय फटकेबाडा संघाला दुसरं यश या ठिकाणी लाभलंय गोलंदाज सचिन भोईरला तर निश्चितच हाती आलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथे एक स्पर्धा सुरू आहे मोठी दिसायच्या माध्यमातून तर तिथे एक विक्रम प्रस्थापित करण्यात आले आमच्या आजदे गावचे नितीन काळे यांचा संघ त्या संघातील एक अतिशय चांगले गोलंदाज केशव काळेने निजे संघाविरुद्ध मेडन षटक निर्धाव षटक फेकलेले आहे तर फिरकी गोलंदाजी करण्यासाठी जाणले जात केशव काळन तर निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे तर त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आपण शुभेच्छा देऊया तर जाऊया मैदानाकडे यावस फलंदाज नवीन येतोय देऊची जागा भरून काढण्यासाठी करण चौथ्या क्रमांकावरती धावसंख्या धाव फलकावर पाहतोय आपण 23 ही स्थिरावलेली तर पुन्हा एकदा सचिन भोईर हा चेंडू यावेळेस टप्पा पडला तर टेक ऑफ घेतोय अतिशय सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला करणच्या माध्यमातून मात्र हा चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये तर यष्टीरक्षक प्रेमच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय तर प्रेमने अतिशय चांगली इनिंग साकारली 26 धावांची कुमारने 25 धावांचं योगदान दिलं आणि 18 धावांचं योगदान दिलं सचिन भोईरने हा चेंडू इथे मात्र चेंडू समजला नाहीये काही काळाच्या आतच लेग स्टंप या ठिकाणी निश्चित होत क्लीन बोल्ड फलंदाज बाद तर फलंदाज करण बाद होतोय मैदानावरती धक्का लागतोय तिसरा धक्का फटकेपाडा संघ या मैदानामध्ये संघर्ष करत असताना मग सचिन भोईरचं हे षटक एक नाट्यमय स्थितीमध्ये या ठिकाणी संपलंय या षटकात आपण पाहिलं तर वाईट चेंडू पाहिले गडी देखील बाद होताना पाहिले या षटकात एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जर पाहिलं तर निश्चितच 9 ही धावसंख्या या षटकामध्ये आलेली आहे जरी दोन चेंडू वाईट टाकले एक चौकार आला तरी देखील फक्त 9 धावसंख्या पाहायला मिळते तर एकूण धावसंख्या 23 धावांची गती आपण पाहिली तर यावेळेस निश्चितच 23 धावा आलेल्या आहेत
अकरा पूर्णांक पाच शून्यची सरासरी राखलेली आहे. मात्र 23 धावा तर अजून गरज असणार आहे, पाहिजे तर 50 धावांची. तर चेंडू शिल्लक आहे मैदानावरती 18 चेंडू तर 50 धावा यावेळेस विजयासाठी हव्यात फडकेवाडा संघाला. तर मैदानावरती मयूर दातीलकर निश्चित प्रयत्न करणार, कारण मयूरकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. यंदाच्या हंगामात थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, मात्र एक चांगला फलंदाज नेहमीच चांगल्या योग्य वेळी फॉर्म मध्ये येऊ शकतो. तर इथे मात्र मयूर दातीलकर जर फॉर्म मध्ये आले तर निश्चित संघासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे, जमेची बाजू असणार आहे. तर 18 चेंडू तर गरज असणार आहे यावेळेस 50 धावांची. 50 धावा करण्यासाठी प्रतिषटकामागे 16.66 ची सरासरी राखावी लागेल, जवळजवळ 17 धावा यावेळेस मैदानावरती हव्यात. तर गोलंदाज श्याम भोईर या संघाचा एक जुना जाणता खेळाडू, त्याने आपल्या गोलंदाजी बळावर अनेकदा या उंबारली संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं आणि आपल्या संघाला आणि अनेकदा विजय प्रस्थापित करून दिले आहे. तर त्याच गोलंदाजाचा वापर केला गेलाय अवस या तिसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू हवेतून अपिश खेळतायत, लॉंग अपच्या दिशेने चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण कुमारचं. मात्र इथे खाली या ठिकाणी राजकुमारचं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, थोडासा बॅलन्स गेला बॉडीवरचा, खाली कोसळले. मात्र आधी खाली पडायच्या आधी चेंडू थ्रो केला, अतिशय चांगली समय सूचकता दाखवत असताना मात्र दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाही मयूरला. तर धावसंख्या धावफलकावर 25. श्याम भोई पुन्हा एकदा ॲटम राऊंड द विकेट कोळेगाव इनकडनं मयूरसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, राजकुमार चेंडू उचलताय दुसऱ्या टप्प्यात. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण राजकुमारचं. धावसंख्या धावफलकावर 26. एकेरी दुहेरी धावीने हे लक्ष गाठणं अशक्य असेल फडकेवाडा संघाला. मात्र त्यासाठी या मैदानावरती या संघाला या फलंदाजांना इथे मोठे फटके दाखवावे लागतील. तर श्याम भोईर पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय, मेघनाथ येतोय त्या ठिकाणी, मिसफील्ड होते, चांगला बॅकअप. मात्र इथे दोन धावा वेगाने पूर्ण करताय. तर धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 28 धावा. तर एकेरी दुहेरी धावीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे, मात्र इथे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. श्याम भोईरची आपला अनुभव दाखवत असताना कुठल्याही प्रकारची संधी देत नाही फलंदाजांना मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. जर पर्यंत जवळजवळ निश्चितच यॉर्कर लाईनची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर ना चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. 6 धावा. पहिल्या तीन चेंडूवरती 5 धावा आणि या चेंडूवरती षटकार येतोय. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात श्याम भोईरने. षटकार आलाय फलंदाज दिनेश बॅट मधून, अतिशय चांगलं टायमिंग आपण पाहतोय. फुलर रेंजचा चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. उलटा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो डीप मध्ये वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे, चूक होते पुन्हा एकदा मेघनाथ कडनं आणि या चुकीचं रूपांतर मात्र दोन धावेत होताना आणि ते मात्र दोन धावा मिळत आहेत दिनेशला, दोन धावा मिळतात फडकेपाडा संघाला. तर संघाची धावसंख्या धावपूर पाहतो आपण यावस 36 धावा. 36 धावा झाल्यात विचार केला तर अजूनही 37 धावांची गरज आहे. संघर्ष मैदानावरती सुरू आहे फडकेपाडा संघाचा. तर दिनेश आणि यावेळेस मयूर दातीलकर मैदानामध्ये आपण पाहतोय. तर श्याम भोई पुढचा चेंडू घेऊन येतोय राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने, मेघनाथ पुन्हा एकदा चेंडूवर येतोय, पुन्हा एकदा थोडस मिसफील्ड होतंय आणि इथे मात्र पुन्हा एकदा या दोन धावा आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा येतोय आणि मैदानात ड्रिंक्स ऍक्टिव्ह जातोय. तर 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 38 धावा. 38 धावा झालेले आहेत विजयासाठी, 73 धावांची गरज आहे. 38 धावा धावफलकावर पाहतोय, अजूनही पाहिलं तर 35 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 12,
बारा चेंडू 35 धावा आस्किंग रेट जर पाहिलं 17.5-0 प्रति षटकामागे, मात्र हे आस्किंग रेट राखायचं असेल तर प्रत्येक षटकात 3 ते 4 मोठे फटके मारावे लागतील तरच हे आस्किंग रेट राखता येईल या फटकेबाडा संघाला. मात्र इथे 35 धावा कशा प्रकारे चेस करतील की इथे मात्र उंबरलीत संघ ही धावसंख्या होण्यापासून रोखेल आणि या स्पर्धेतलं आपलं विजयाचं खातं उघडेल असे असंख्य प्रश्न आमच्या गट रसिकांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेले आहे. मात्र इथे हा सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय 7 चेंडूत 35 धावा, 7 चेंडूत 28 धावा, 7 चेंडूत जर पाहिलं तर आपण 60 धावा देखील कोलकाताच्या मैदानावरती सुहास पवारच्या माध्यमातून नोंदवल्या गेल्या. मात्र इथे 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. मग 7 चेंडूत 35 धावा, 38 धावा, 40 धावा होऊ शकतात. मग 12 चेंडूमध्ये 35 धावा का होऊ शकत नाही. मात्र मयूर दातीसारखा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. मात्र विसरता कामा नये उंबरलीत संघ ज्यांची गोलंदाजी अतिशय सुंदर आहे. मात्र इथे शेवटच्या 2 षटकामध्ये ही धावसंख्या रोखण्यासाठी उंबरलीत संघ जीवाचं रान करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. मात्र या षटकामध्ये या 3रा षटकामध्ये ज्या चुका झाल्यात फिल्डिंगच्या माध्यमातून त्या चुका या ठिकाणी होता कामा नये. जर या चुका वारंवार मैदानावरती झाल्या तर त्या चुकांचं रूपांतर पराभवामध्ये होण्यासाठी वेळ लागणार नाही. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. कारण मयूर दातीलकर सारखा फलंदाज त्याच्या सोबतीला आपण पाहतोय दिनेश जो अतिशय चांगली फलंदाजी करतोय, ज्याने 4 चेंडूचा सामना केलाय, तो 12 धावांवर खेळतोय, तर 300 स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. जर मयूर दातीलकर इथे मात्र लयमध्ये आले, चांगल्या फॉर्ममध्ये आले, तर हा सामना जिंकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते फडकेपाडा संघाला. तर 12 चेंडू 35 धावा विजयासाठी समीकरण. तर गोलंदाजाला या ठिकाणी बोलवण्यात आलंय चौथं षटक फेकण्यासाठी. गोलंदाज येतोय सचिन, यावर सचिन वैयक्तिक दुसरं व सांघिक चौथं षटक. सचिन बोईल यावर निर्णय घेत आहेत, स्वतः संघनायक आहेत, हे षटक फेकण्याची जबाबदारी स्वीकारतायत. तर 12 चेंडू 35 धावा, तर स्ट्राईक रेंडला फलंदाज मयूर दातीलकर सामना करण्यास सज्ज. हा चेंडू यष्ट उद्ध्वस्त 18 धावांच आणि गोलंदाजी करत असताना 5 गडी बाद केली. गुड बॉलिंग. हा चेंडू अव्यत आहे, पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येत आहे आणि इथे मात्र हा सोपा झेल ड्रॉप केलेला आहे. हातातून जसा ओला साबण निसटतो नितीन, तशा प्रकारे हा झेल निसटला. इथे मात्र विचार करतायत, स्वतःवर विश्वास नाही त्यांना, हा झेल सुटला कसा, कारण फार सोपा झेल होता, हरकत नाही. मात्र ते 5 गडी बाद होत आहेत आणि धावसंख्या धावफलक पाहायला मिळते यावेळेस 44. तर गरज असणार आहे 6 चेंडूमध्ये 29 धावा अजूनही हव्यात. तर या षटकात आपण विचार केला तर धावा आल्यात तर फक्त 6 धावा. तर गरज होती 12 चेंडूत 35 धावांची, 6 धावांचं षटक फेकलंय वाजवी गोलंदाजी. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर सचिन यांनी फक्त 9 धावा दिल्या होत्या. त्यांची गोलंदाजीचं आपण विश्लेषण केलं, 2 षटकं त्यांनी हाताळली, 15 धावा दिल्या आहेत आणि 5 गडी बाद केल्या. तर इकॉनॉमिकल रेट त्यांचा 7.50. धावसंख्या धावफलकावर 44. ओके ओके, निश्चितच तर 30 धावांची तर मात्र गरज असणार आहे 6 चेंडूमध्ये. तर फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च करत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी, 14 धावा, इकॉनॉमिकल रेट 7.00. अतिशय चांगली गोलंदाजी, संघ नायक कसा असावा याचं उदाहरण सादर करत असताना सचिन बोईर मैदानावरती. तर 6 चेंडू आणि गरज असणार आहे 30 धावांची. तर शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय फलंदाज जितू पाटील सामना करण्यास सज्ज. 7 चेंडू 30 धावा म्हणजे 5 षटकार मारावे लागतील तर आता सामना या ठिकाणी जिंकता येईल फडकेपाडा संघाला. गोलंदाज योगेश कोळेगाव इंडकडना पंचांच्या डाव्या बाजूने ओवर द विकेट. हा चेंडू जवळजवळ यॉर्कर पद्धतीचा आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय फडकेपाडा संघाला. Let's go.
फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय जितू धावचीतने लागणार हा पहिला धक्का इनिंग मध्ये पाहतोय बाकीचे पाच गडी गोलंदाज सचिनने झेलचीच्या स्वरूपात क्लीन बोर्डच्या स्वरूपात बाद केले हा चेंडू यावेळेस मात्र अव्यत आहे स्वतः योगेशच्या हातून हा झेल सुटतोय चेंडू पर्यंत पोहोचले होते मात्र चेंडूवरची नजर या ठिकाणी निश्चितच बाजूला सरकली आणि ते मात्र चेंडू हातातून निसडतोय स्ट्राईकला यावेळेस फलंदाज सरकलाय आकाश नवव्या क्रमांकावर फलंदाज येतोय आकाश योगेश पुन्हा एकदा आकाशासाठी पुढे घेऊन येत आहेत हा चेंडू फिरकावून दिलाय लॉग ऑन सी मारेशीच्या बाहेर सहा धावांसाठी आकाश बॅट मधून आलेला हा आसमानी टोला सहा धावा धावांचा अर्धशतक पूर्ण पन्नास धावा यावेळेस फडकेपाडा संघाची आपण पाहतोय तर अजूनही 23 धावांची गरज आहे मात्र चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती पाहिलं तर आपण यावेळेस फक्त 3 चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा योगेश हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर संजू स्पोर्ट्सचे भावेश वालीलकर या ठिकाणी येत आहेत यांचं देखील शॉप कोळेगाव इथे सुरू आहे सकाळी सुलतान खान यांना पाहिलं आपण मात्र मैदानावरती यावेळेस आकाशच्या बॅट मधून दोन षटकार 17 धावा इथे मात्र अजूनही हव्यात फक्त दोन चेंडू शिल्लक आहेत आकाश इथे प्रयत्न करतोय मात्र हे फटके जर आधी आले असते तर या सामन्यामध्ये आपल्याला थोडस वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं हा चेंडू खोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू होता ऑफ साईडला चेंडू ड्राईव्ह केलाय डीप मधून क्षेत्ररक्षक भावेश येतोय आणि हा सामना मात्र इथे खुला होताना आपण पाहतोय एका चेंडूत 16 धावा क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा फटका नसतो एखाद 9 चेंडूवाला दुसरा 9 चेंडूवाला जर 8 ते 10 धावा पाहू शकतो आपण मात्र एका चेंडूत 16 धावा फक्त औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये औपचारिकता पूर्ण करायची हा चेंडू सुरेख फेकलाय इथे मात्र हा सामना जिंकलेला आहे गावदेवी उंबारी संघाने 15 धावांनी हा सामना जिंकलेला आहे इथे मात्र फार मोठा विजय उंबारी संघ या मैदानावरती आपलं विजयाचं खातं उघडत असताना तर मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवली जरी आपण पाहिलं तर 72 धावा ही मोठी धावसंख्या आहे अनेकांनी या ठिकाणी योगदान दिले जर पाहिलं तर प्रेमनाथ देखील 26 धावांचं योगदान दिलं कुमारनं देखील 25 धावांचं योगदान दिले मात्र सचिनने 18 धावांचं योगदान देत असताना 5 गडी देखील बाद केलेले आहेत आणि इकॉनॉमिकल रेट जर पाहिलं 7.00 तर अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन आपण पाहतो सचिन भोईरचं तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो